मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर जागी झालेली पश्चिम रेल्वे आता स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष म्हणजेच इमर्जन्सी मेडिकल रूम उभारणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या 3 आठवड्यांमध्ये पश्चिम रेल्वे प्रशासनाला 10 आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारायचे आहेत. रेल्वे अपघातातल्या जखमींसाठी अशा प्रकारे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे निर्देश 10 नोव्हेंबर 2014 रोजी उच्च न्यायालयानं दिले होते. मध्य रेल्वेनं त्यावर तातडीनं अंमलबजावणी केली, मात्र पश्चिम रेल्वेला या कामासाठी निविदा काढायलाच तब्बल 1 वर्ष लागलं. त्यानुसार 2 फेब्रुवारीला मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि गिरगाव रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारले जाणार आहेत. 16 फेब्रुवारीला चर्चगेट, बोरीवली आणि विरार स्थानकावर कक्ष उभारले जातील, तर 26 फेब्रुवारीला अंधेरी, कांदिवली, वसई आणि पालघर स्थानकांवर कक्ष उभारले जातील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.